रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळिंदर पकडण्यासाठी बिळात घुसलेल्या तिघांचा गोदुमरून मृत्यू झाला. एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपल्यापर्यंत पोहोचतीये. शाळिंदराची शिकार करण्याकरता गेलेल्या तिघांचा बिळामध्ये गोदुमरून मृत्यू झाला. रत्नागिरीच्या फुणगुस खांबेवाडीमधली घटना आहे. प्रणव कोळेकर आमच्या बरोबर आहेत, माझे सहकारी. प्रणव, अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चमत्कारिक ही घटना आहे, काय अधिक माहिती आहे बाबतीत? शिकारीसाठी गेले होते विलास पाताडे, विकास मास्तर आणि पंकज खान अशी तिघ जण रात्री काल शिकारीसाठी गेले होते. प्रणव कोळेकर आमचे सहकारी आपल्या संपर्कामध्ये येत आहेत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही, पण ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. साळिंदर नावाचा एक काटे असलेला प्राणी आपण आत्ता जो पाहू शकता हा साळिंदर आहे, आणि या साळिंदराची शिकार खरंतर या साळिंदराचं मांस खाल्लं जातं, आणि त्याचे जे काटे आहेत त्या काट्यांच्या बाबतीत काहीशा अंधश्रद्धा आहेत की ते काटे जवळ बाळगले तर पैसा राहतो वगैरे, असल्या सगळ्या अंधश्रद्धांच्या नादाला लागून अनेक जण या साळिंदराची शिकार करतात. ती करण्याकरता गेलेल्या तिघांचा त्याच्याच बिळामध्ये शिरून गुदमरून मृत्यू झाला. प्रणव पोळेकर माझे सहकारी पुन्हा आपल्या बरोबर आहेत. प्रणव, अत्यंत चमत्कारिक आणि तितकीच धक्कादायक ही घटना आहे. नक्कीच अजिंक, खरं तर धक्कादायकच म्हणावं लागेल. काल रात्री हे तिघ जण जे आहेत ते शिकारीसाठी जंगलामध्ये गेले होते. जंगलामध्ये गेल्यानंतर सकाळपर्यंत परत आले आहेत म्हणून गावामध्ये शोधाशोध सुरू झाली, आणि शोधाशोध केल्यानंतर गावकरी ज्यावेळी जंगलामध्ये गेले तेव्हा तिघांची चप्पल एका बिळाजवळ सापडले, आणि त्यानंतर जे आहे ते आतमध्ये एक माणूस ज्यावेळी आतमध्ये गेला त्यावेळी या तिघांचे मृतदेह जे आहेत आतमध्ये सापडले. त्यानंतर यांना बाहेर काढण्यात आलं, आणि ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी त्या तिघांनाही मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र रात्री काल शाळिंदरच्या मागे हे जावी धावत गेले, आणि शाळिंदर एका बिळात शिरला, त्यानंतर हे तिघ एका बिळात शिरल्यानंतर यांचा दुधमरून जो आहे तो मृत्यू झाला असं सांगण्यात येतं. पोलिसांकडनं सध्या आहे तो गुन्हा दाखल झाला. मात्र याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दहावीत शिकणारा एका मुलाचा मृत्यू झाला, आणि शिकारीच्या नादामुळे या तिघांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. अजित, प्रणव, खरं तर शिकार करणं मुळात हेच बेकायदेशीर आहे. साळिंदर हा संरक्षित प्राणी आहे, त्याची शिकार करायला गेलेल्या या तिघांचा मृत्यू झालाय. धन्यवाद या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.